नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मठ्ठा करून दाखवणार आहे। ताकापासून करतात हा मठ्ठा। मठ्ठा म्हणजे मसाले ताक। लग्न समारंभामध्ये हा आवर्जून केला जातो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे माझं घरगुती ताक होतं, तूप कडवलेलं, आणि घरी जे तयार झालं ते ताक टाकून देण्यापेक्षा आपण आता त्याचा वापर करूया। म्हणून मी हे ताक घेतलं। आपल्याकडे ताक नसेल तर दह्याचंसुद्धा मठ्ठा करू शकतो आपण। या मठ्ठ्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हा मसाला पाहूया आपण। ही भाजलेली जिरा पावडर आहे, हे काळं मीठ आहे, चिमूटभर साखर आहे, हे साधं मीठ आहे, थोडा पुदिना घेतला मी, पुदिन्याची पानं, एक हिरवी मिरची घेतली आहे छोटी, आणि आल्याचा तुकडा। आपल्याला हे पुदिना, मिरची आणि आल्याचा तुकडा कुटून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला लावून घेऊया आपण। सर्वात आधी आपण हे पुदिन्याची पानं, एक मिरची घ्यायची आहे छोटी घेतली मी, आणि आल्याचे तुकडे हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आता मी हे छान मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेतलं। आपण हे आता ताकात टाकून घेऊया। आपण हे ताकात टाकून घेऊ। मिरची, आलं आणि पुदिना वाटलेला। एक चमचा जिरा पावडर आहे, भाजलेलं जिरं। अर्धा चमचा हे काळं मीठ आहे। अर्धा चमचा साधं मीठ आहे। आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण एक लिटरभर हे ताक करणार आहोत, त्यात आता साधं पाणी घालून घेऊया। हे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला। याप्रमाणे मी हे सर्व प्रमाण एक लिटरच्या ताकाचं केलेलं आहे। हे पहा, छान असं आपलं तयार झालं। आता हे विरघळून घेऊया, मीठ वगैरे सर्व एकत्र करून घेऊया। एक वाटीभर दही, त्याच्यापासून पण आपण असं ताक करू शकता, पण ते घुसळून घ्यावं लागतं आपल्याला रवीने। हे तयार ताक होतं। आपला हा सर्व मसाला एकत्र करून झालेला आहे। हे पहा, हा मठ्ठा तयार झाला। आपण आता हा ग्लासात ओतून घेऊ। आपण थोडी कोथिंबीर पण घालूया वरून। कोथिंबीर लहान मुलांना आवडत नाही, आवडत नसेल तर घालू नका। आपला हा मठ्ठा असा छान थंडगार तयार झाला आहे। आपण एक एक बर्फाचा खडा टाकूया। हे पहा, असा हा आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।